आपण मागील भागामध्ये बघितले की टोमॅटोमध्ये जो नवीन रोग आलेला आहे हा सुडोसर्कोस्पोरा फुलिजिना या बुरशीमुळे आलेला आहे, म्हणजे आपण याला म्हणतो की सर्कोस्पोरा लीफ स्पॉट. तर आपण मागील भागामध्ये बघितलं की कोणती जैविक तसेच रासायनिक बुरशीनाशके वापरून आपण याचा प्रादुर्भाव कमी करू शकतो. पण काही जे मायक्रोन्युट्रिएंट आहेत हे जरी आपण झाडामध्ये वापरले तरी या रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो असा इंटरनॅशनल रिसर्च म्हणतोय, आणि तशाच फील्ड ट्रायल्सही आपण आपल्या शेतकऱ्यांच्या फील्डवरती घेतोय. तर हे कोणतं सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जे वापरल्याने या रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो किंवा झाडाची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढवण्यास मदत होणार? तर हे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे हे आहे मॅग्नीज. हो, मॅग्नीज जर आपण टोमॅटो पिकामध्ये वापरलं तर ह्या रोगाच्या विरुद्ध जी रोगप्रतिकार शक्ती असते ते वाढवण्यास मॅग्नीज मदत करतं. तर मॅग्नीज हे आपण वापरल्यामुळे काय होतं की पानांच्या ॲपोप्लास्टमध्ये पेरॉक्साईडचे प्रमाण वाढवते, व जसे पेरॉक्साईडचे प्रमाण वाढते तसं झाडाची जी रोगप्रतिकार यंत्रणा असते ही ट्रिगर होण्यास मदत होते, व जसा बुरशीचा प्रादुर्भाव आपल्या टोमॅटोमध्ये व्हायला सुरुवात होईल तर हे पेरॉक्साईड जे पेरॉक्साईडायसिस असतात हे वाढतात, व हे बुरशीला जी रोगकारक बुरशी आहे तिला प्रतिकार करतात, किंवा झाडाची जी डिफेन्स सिस्टीम असते ती अजून काय म्हणतात प्रभावीपणे ॲक्टिवेट होते, त्यामुळे हा जो रोग असतो याचं प्रमाण कमी होतं. हो, पण जे आपण हे मॅग्नीज वापरणार आहोत तर याचं जास्त वापर करू नये, हा लिमिटेड वापर केला पाहिजे. जर जितकं आपण कमी वापरू तितकं याचे रिझल्ट चांगले येतात, अतिरेक वापर कोणत्याही गोष्टीचा चांगला नसतो. तर याचे जे प्रमाण घ्यायचं आहे तर 1 किलो प्रति एकर ड्रिप किंवा ड्रिंचिंगद्वारे आपल्याला हे द्यायचं आहे, व यानंतरून जी झाडांना मायक्रोन्युट्रिएंटची गरज असते किंवा जी सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते ते हे कमी होऊ नये म्हणून तुम्ही ओमेक्स कंपनीचं जे मायक्रोमॅक्स आहे हे 1 मिली प्रति लिटर या प्रमाणात वापरू शकता, व हे महिन्यातून एकचदा वापरायचं आहे, याचा वारंवार ही आपण वापर करणार नाही आहोत. शेतकरी मित्रांनो, जर तुमचे अजून काही प्रश्न किंवा काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आम्ही त्याचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. तोपर्यंत धन्यवाद.